अजूनही काही जण जात आहेत, काल सुद्धा काही गेले, जाऊ रेत जाऊ रेत। मागे शिवसेना प्रमुखांनी उदाहरणं दिली होती अशी, फक्त एकच आहे मला माध्यमांना सांगायचंय की कोणीतरी जातो आणि लगेच शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना धक्का। कसला धक्का? अरे तिकडे जपान मध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंप नाही झाला तर लोकांना धक्का बसतो। तसं ठीक आहे, होऊ दे, आपण तरी जपान उभं राहिलेलं आहे, शिवसेना तर धक्का प्रूफ आहे। आणि शिवसेना प्रमुखांनी मागेही सांगितलं होतं, घोडीचा एक पाय तुटला म्हणजे काही घोड लंगडत नाही चालत, अस्वलाचा एक केस उपटला डोक्यावरचा नाही, डोक्यावरचं एवढं म्हटलं कारण पुढचं मला बोलता आलं पाहिजे ना, एक केस उपटला म्हणजे अस्वल काही टकलं नाही होत। तसंच तुम्ही जे भाडोत्री किंवा विकाऊ असतील, आधुनिक कोण असतील ते घेऊन जा, आणि जर तुम्हाला कारण रोज फोन चालू आहेत आपल्यातल्या, म्हणजे तुम्हाला सुरे येत असतील, काय करता या ना, काय करता या ना, नाही गाडायचं आहेत, गाडले गेलेत, फक्त जाहीर व्हायचंय। पण त्या गद्दारानं मला सांगायचंय की तुम्ही एवढी तशी घेऊ नका, तुम्ही माझ्याकडे यादी पाठवा, मी तुम्हाला पाठवून देतो, जा। कारण आपण मध्ये आता ते पॉडकास्ट सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये आदेश तुम्हीच सगळ्यांच्या मुलाखती घेता, नितीन देशमुख आणि कैलासची आहे मुलाखत, बरोबर ना? त्यात नितीन चांगलं बोललंय, त्याला आमचं पीक कापून नेलं असेल, पण शेती आमची आमच्याकडे आहे। आणि पीक काढण्याची हिंमत त्या शेतकऱ्यामध्ये असते म्हणूनच तो शेतीमध्ये असतो, नांगर त्याच्या हातात असतो, जास्त गडबड कराल तर नांगरून टाकेल, मधले मधले तण आहेत ते आम्ही आमचे काढून टाकतो। आणि एक चांगलं स्वाभिमानाचं, जिद्दीचं, निष्ठेचं, हिमतीचं हे जे पीक शिवसेना प्रमुखांनी जे बियाणं आपल्याला दिलेलं आहे, हे बोगस बियाणं नाही, त्या सगळ्याच्या जोरावरती आपण पुढची वाटचाल करतोय।